नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे एस टी कर्मचाऱ्यांचा धक्कादायक निर्णय घेतली आक्रमक भूमिका आठ एप्रिल काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असून मोठ्या प्रमाणात कर्मचारी शरद पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत या ठिकाणी चप्पल आणि दगडफेक सुरू झाली आहे कर्मचारी आक्रमक झाले असून कोर्टाचा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी सांगितलं या संपूर्ण परिस्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे टीच्या विलिनीकरणावर अद्याप कर्मचारी ठाम आहेत कोर्टाचा निर्णय अन्यायकारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत शरद पवार हे विलिनीकरण न होण्यामागचे सूत्रधार असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी म्हटलंय महाविकास आघाडी सरकारने एकशे चोवीस एस टी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त भूमिका आंदोलन करते एस टी कर्मचाऱ्यांनी मांडली मुंबई हायकोर्टानं एस टी कर्मचाऱ्यांना बावीस एप्रिल पर्यंत कामावर हजर राहण्याचा अल्टिमेटम दिला आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधीच्या मागण्यांबाबत राज्य शासनाला आदेश दिले आहे या आदेशाचा आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला दरम्यान जोपर्यंत हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळत नाही तोपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कोणत्या तारखेला किती वाजता एकाच वेळी निर्णय घेऊ अशी भूमिका या उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना मांडली होती मात्र तरीही कामगार मोठ्या प्रमाणात एकत्र जमले असून त्यांनी शरद पवार अजित पवार यांना जबाबदार धरत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली